जनआंदोलन या कार्यक्रमाच्या पुरस्कार सोहळ्याला आणि सबकी योजना सबका विकास या अभियानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित या विभागाचे सचिव असीमजी गुप्ता मंचावर उपस्थित, महाराष्ट्राच्या सर्वात अत्यंत चांगली जी योजना माझी सगळ्यात आवडती योजना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान त्याच्या आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विमलाजी मंचावर उपस्थित, सर्व मान्यवर इथे उपस्थित, देवयानी ताई डोणगावकर अध्यक्ष जिल्हा परिषदच्या आलेल्या आहेत, उमाताई कायडे बुलढाण्याच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आलेल्या आहेत, देवरावजी बोंगळे तर आता जोरात सभा गाजवली आणि ते पण चंद्रपूरचे जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, मंचावर आमच्या या खास कार्यक्रमाला आलेल्या इथे जे सीईओ आलेत सीईओ बीड अमोलजी येडगे, सीईओ चंद्रपूर जितेंद्रजी पापळकर, सीईओ उस्मानाबाद संजयजी कोलते, सीईओ वाशिम दीपक कुमारजी मीना, आमच्या मार्गदर्शनापूर्वी ज्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं त्यांचे मुख्य परिचालन अधिकारी रवींद्र शिंदे, रणधीरजी सोमवंशी, नंदुरबारचे सीईओ आलेले आहेत, ग्रामीण विकास व महिला विकास या दोन्ही विभागातील सर्व अधिकारी इथे उपस्थित, सर्व अंगणवाडी ताई आणि सर्व कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राचे आलेले सर्व मान्यवर, माफ करा कार्यक्रम खूप लांब चालला आणि मी बऱ्याच वेळा असं म्हणतात संचलन करताना की आपण ज्यांच्या भाषणाची खूप आतुरतेने वाट पाहत होता त्यांचं आता भाषण आहे, पण खरंच आज मी माझ्याच भाषणाची खूप आतुरतेने वाट पाहत होते. कारण असं आहे की आज गांधी जयंती आहे, आपण गांधीजींच्या प्रतिमेचं पूजन केलं, आपण लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि हे पूजन वगैरे करत असताना मला कार्यक्रमात लवकर अटकण्याची थोडी घाई होती, याला कारण दोन आहे. एक, माझी तब्येत खूप खराब होती, पण कमिटमेंट ही गांधीजींचा आणि लालबहादूर शास्त्रींचा जेव्हा आपण पूजन करतो, आपण कोणत्याही मोठ्या मान्यवरांचं मोठ्या महापुरुषांचं जेव्हा आपण एखादं स्मरण दिन किंवा एखादी जयंती पुण्यतिथी कार्यक्रम घेत असतो तर आपण खूप ओघात त्या वाहत जातो, पण आपण नेमकं साध्या गोष्टी राहून जातात की आपण त्यांना काय आपल्याकडून अपेक्षित आहे, आपण त्यांची आठवण का करतोय, तर सगळ्यात महत्वाचं कमिटमेंट असतं. मला सकाळपासून अत्यंत तब्येत माझी खराब होती, पण मी कमिटमेंट होती म्हणून मी इथे आले आणि हा कार्यक्रम केला, कारण माझ्या विभागाचा कार्यक्रम आहे आणि माझ्या लोकांनी कानाकोपऱ्यातून आलेली आहे, त्यामुळे मला इथे येणं हे अत्यंत महत्वाचं होतं म्हणून मी आले. तब्येत खराब होती हे कारण. दुसरं, आज गांधी जयंती बरोबर माझ्या नवऱ्याचा पण वाढदिवस आहे. मला थोडी चिंता होती की मी सगळं जग सुखी करायला जाईल आणि घरी जाऊन मला पंचायत होईल, जगासाठी वेळ आहे माझ्यासाठी वेळ नाही. मी विचार केला की काल यावं आणि साजरा करावं, पण काल पण मला एवढी मोठी सभा होती नगर जिल्ह्यामध्ये की माझं हेलिकॉप्टर रिकामं वापस आलं, पण मला हेलिकॉप्टर पकडता आले, कारण समोर बसणाऱ्या माणसाची मर्जी राखली पाहिजे, समोर बसणाऱ्या माणूस नाराज नाही झाला पाहिजे अशा संस्कारात मी वाढल्यामुळे शक्यतो तो प्रयत्न करते, कधी कधी घरच्यांना नाराज करावं लागतं त्याच्यामुळे. त्यामुळे आता मिलाजीला मी म्हटलं की थोडस पटकन आपण आटोपूया, कारण मला घरी जायचंय. पण गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांचं जेव्हा आपण पूजन करत होतो तेव्हा माझ्या मनामध्ये विचार आला की गांधीजींनी आपल्याला काय संदेश दिला, चला खेड्याकडे, साधे दोन शब्द आहेत. मी सगळ्या आकडेवारी जाणार नाही, अमुक झालं पोषण अभियानात, अमुक झालं हे सप्ताह काय योजना सप्ताह विकास, हे तर सगळं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वप्रथम मी अभिनंदन करणार आहे त्या सगळ्या जिल्हा परिषदांचं, सीईओचं आणि अध्यक्षांचं की ह्या दोन प्रतिमेचं पूजन करताना माझ्या मनात जे विचार आले ते यशस्वी करण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलंय आणि म्हणून तुमच्या चला खेळ्याकडे गांधीजींचा जो शब्द आहे तो फक्त दोनच शब्द आहेत, पण त्याच्यामध्ये किती मोठा गहन अर्थ आहे की त्यांना त्यावेळी भविष्य दिसत होतं की एक बकाल शहरं निर्माण होण्याची शक्यता दिसत होती, अर्बनायझेशनची मोठी भीती वाटत होती आणि खेडे दुर्लक्षित राहतील आणि खेडे जर दुर्लक्षित राहिले तर भारताची जी आर्थिक व्यवस्था आहे ती 70% खेड्यांवर अवलंबून असल्यामुळे ती पूर्णपणे मोडकळीस येण्याची शक्यता ही त्या काळात त्यांना दिसत होती, म्हणून ते राष्ट्रपिता आहेत आणि म्हणून त्यांना एवढा मोठा सन्मान आहे आणि म्हणून या 2 ऑक्टोबरचं गांधी जयंतीच्या दीडशे जयंतीचं महत्व आहे.
की 150 वर्ष झाले एका व्यक्तीला जन्म घेऊन आणि त्यांच्या पश्चामध्ये आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत. त्यांनी तेव्हा जे विजन दाखवलं ते विजन आज आपण प्रधानमंत्री आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ते विजन पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. आज चला खेळाकडे या 2 शब्दांमध्ये काय अर्थ आहे तो प्रधानमंत्री मोदींनी दाखवला. खेड्यामध्ये 100% शौचालय करण्याचा प्रयत्न हा इतिहासात कधी झाला नाही जो आपल्या या कार्यकाळामध्ये झाला. मी प्रधानमंत्री म्हटले की ते देशाचे प्रधानमंत्री आहेत, ते एका पक्षाचे आहेत असं नाही. मुख्यमंत्री एखादा राज्याचा असतो तर तो राज्याचा मुख्यमंत्री असतो, तो कोणा एका पक्षाचा नसतो. पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री एका पक्षातून मी निवडून जरी आले पण ज्या दिवशी मी ग्रामविकास मंत्री झाले तेव्हा मी शपथ ग्रहण केली, तेव्हा मी या महाराष्ट्रातल्या ग्रामीण जनतेसाठी शपथ ग्रहण केली आहे. आणि तेव्हा पक्षपात बाजूला ठेवून त्या व्यक्तींच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींचं आकलन करायची गरज. मला वाटतं लाल किल्ल्यावरून जेव्हा प्रधानमंत्र्यांनी भाषण केलं राज्यामध्ये शौचालय बांधले पाहिजे देशांमध्ये, 70 वर्ष स्वातंत्र्याची झाल्यानंतर आपण हे भाषण करायची वेळ आली, ही कुठेतरी आपल्यासाठी एक आगामी काम होता. आणि त्याच्यामुळे आज शौचालय बांधले 100% आता वापरले पाहिजे हे आमचा पुढचा नक्की पाडाव सगळ्या सीओंना आणि सगळ्या ग्रामीण विकास अधिकाऱ्यांना पूर्ण करायचा. त्याच्यानंतर महत्वाचा विषय घर. ज्या व्यक्तीला आपल्या देशामध्ये स्वतःचा एक खोली आपल्या मालकीची सांगता येत नाही, त्याला देशाच्या बद्दलची आपुलकी कशी निर्माण करायची, ज्याला स्वतःचा छत नाही त्या व्यक्तीला आपण आपल्या देशाचा नागरिक म्हणायचं कसं, असा प्रश्न जोपर्यंत लोकांवर पूर्वी राजांनी केलं असेल पण आता आम्ही मतपेटीतून इथे 5 वर्षासाठी आमची अपॉइंटमेंट झालेली असते तेव्हा आम्ही जर हे विचार करू शकत की आमच्या राज्यात आणि देशात ज्यांना छत नाहीये अशी जी संख्या आहे त्यांना आमच्या देशाचं वासी कसं म्हणायचं. आणि म्हणून प्रत्येकाच्या डोक्यावर छत असावं, बेघर मुक्त महाराष्ट्र असावा, त्याच्यासाठी आम्ही घरकुलाची मोठी मोठी मोहीम राबवली प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून. आता दिवाळीच्या पाडव्यापर्यंत 3 लाख घरं या महाराष्ट्रामध्ये पूर्ण होत आहेत. मी तुमचं अभिनंदन करणार आहे आणि तुम्ही ते राबवत आहात आणि 3 लाख घरं पूर्ण होत आहेत आणि हे 3 लाख लोकांच्या डोक्यात छत होणार आहे. आणि मला असं वाटतं की संभाव्यता आहे की मोदीजी प्रधानमंत्री येणार आहेत तेव्हा शिर्डीला करायची कामाला त्यांनी वेळ दिला तर यापैकी 2.5 लाख घरांचं लोकार्पण आम्ही एका दिवशी हे करणार आहोत. हे किती मोठं विजन आहे. आज माझ्या ग्रामीण भागाच्या जनतेला बेघरमुक्त ग्रामीण भाग, बेघरमुक्त शहरी भाग हे दोन्ही करण्यासाठी बेघरमुक्त महाराष्ट्र ही घोषणा आम्ही केली आहे. आणि मला वाटतं ग्रामीण विकास खातं त्याच्यामध्ये अत्यंत चांगलं काम करते. आपल्याला केंद्रामध्ये त्याच्याबद्दल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. हे गांधीजींचं विजन होतं चला खेळाकडे त्यांना घर देणं. दुसरं शेती, बळीराजा आपल्या शेतकऱ्याला त्याची व्यवस्था मोडकळीत निघू नये त्याच्यासाठी त्याच्या शेताला पाणी दिलं पाहिजे, त्याला पीक काढण्यासाठी चांगले बियाणं दिलं पाहिजे, चांगले खतं दिलं पाहिजे, त्याच्या पिकाला हमी भाव दिला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या माध्यमातून करतोय आणि म्हणून शेतकऱ्यांची पण काळजी घेण्याचं जलसंधारण जलयुक्त शिवार आता हे देशातले दुसऱ्या देशातले लोक म्हणायला लागले जलयुक्त शिवार. म्हणजे मी फॉरेन डेलिगेट जेव्हा मी मंत्री होतो जलसंधारण तेव्हा मी जागतिक काउन्सिलेट असेल इस्रायली काउन्सिलेट असेल यांच्यावर मीटिंग घ्यायचे तर ते सुद्धा जलयुक्त शिवार आपल्या आपल्या ऍक्सेंटमध्ये म्हणायला लागले. किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, किती चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हे चला खेळाकडे जे आहे ते तेव्हा त्यांना जे अपेक्षित होतं ते आता त्यांच्या विचारांवर आम्ही सुरू करतोय. हे चला खेळाकडे म्हणजे घरकुल असेल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं भलं असेल, जलयुक्त शिवार असेल, महिलांना म्हणजे इन्क्लुजन फायनान्शियल इन्क्लुजन हा खूप मोठा एक क्रांतिकारी निर्णय आहे. आणि महिला या आर्थिक व्यवस्थेचा भाग बनला पाहिजे. महिला आर्थिक व्यवस्थेचा भाग असणं हे फार महत्वाचं आहे. जरूर महिला या 50% पॉप्युलेशन आहे ते अस्तित्वातच नाही असं आपण आतापर्यंत योजना डिझाईन करत होतो. म्हणजे प्रत्येक अधिकारी पुरुषांकडे आहेत म्हणून त्यांना 50% आरक्षण मिळालं म्हणून किमान आता इथे रंगीत चालायला असलेल्या छानच्या नावाला एवढ्या मोठ्या संख्येने अधिकारी वर्ग असेल महिला वर्ग असेल आणि जिल्हा परिषद प्रादेशिक 1, 2, 3, 4 तुम्ही एकटेच आहेत बोंगळेची चार लोक आता जिल्हा परिषद अध्यक्ष इथे आलेले 5, 4 पैकी 3 महिला आणि 1 पुरुष आहेत. चांगलं चित्र आहे आणि म्हणून हे चांगलं व्यवस्थित चाललेलं आहे. आणि म्हणून आणि ग्रामीण विकास मंत्री महिला आहे, सीओ आमच्या महिला आहे, बाबींच्या सीओ महिला आहेत आणि असेंची हे महिलांना रिस्पेक्ट करणारे सचिव असल्यामुळे खूप चांगलं चाललं आहे. आणि लेडीज फर्स्ट सगळ्या वेळी ते म्हणत असतात लेडीज फर्स्ट, म्हणजे तुम्ही लेडीज फर्स्ट बनल्या तर आम्ही खूप सिरियसली घेतो. काही वर्षांनी जेंट्स फर्स्ट म्हणायची वेळ आपल्या अजिबातच येते. त्यामुळे आमचं
जे विजय आहे महिलांना एकत्र आणणं, महिलांना फायनान्शियली इन्क्लुजन आणणं, म्हणून आम्ही बचत गटांची चळवळ राबवली. बचत गट म्हणजे किती पार्टी किंवा बीसीए नाही खेड्यात, तर बीसी नाही आहे बचत गट, हे नुसतं बचत गट नाही आहे. नुसतं एकत्र घेणं आणि पैसे घेणं आणि पैसे एकमेकांना फिरवणं हे नाही आहे. त्याच्यामधनं व्यावसायिक शिक्षण घेणं, प्रशिक्षण घेणं, व्यवसाय करणं, मार्केट लिंकेज वाढवणं, कर्ज परत करणं आणि परत मोठं कर्ज घेणं हे सगळं महत्वाचं आहे. आणि म्हणून ह्या महिलांनी जे 100% कर्ज वापस केल्यामुळे त्यांना शाबासकी म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या म्हणजे जी स्थानिक स्वराज्य संस्थेचे कडा आहे जिल्हा परिषद, त्याचं मंत्रीपद माझ्याकडे आहे, त्या प्रत्येक ग्रामीणाला त्या महिलेपर्यंत आपण निर्सारणच्या माध्यमातून 0% व्याज दराने कर्ज देण्याचा सुमतीबाई सुगळीकरांच्या नावाने ही योजना केली. अत्यंत चांगला निर्णय झाला, त्याला फार चांगला प्रतिसाद मिळाला. तर तुम्ही 100% कर्ज वापस केल्याबद्दल जे लोक करोडो बुडवणारे कर्ज आपल्याकडे याचे पण नाव आहेत, पण ज्या महिलेने कर्ज घेतलंय स्वाभिमानी महिलेने तिचं वापस करणं, हे तिचा जे स्वाभिमान आहे त्याचा सन्मान करण्याचा आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न केला. आणि म्हणून आम्ही या खेड्यातील वातावरण एक फायनान्शियल आर्थिक व्यवस्था खेड्याची जी आहे ती कशी सुदृढ झाली पाहिजे याच्याकडे काम करायचं. मग ते आता आपण आज काय कार्यक्रम घेतले, महिलांना चेक दिले, त्यांचं पहिलेच आम्ही कौतुक केलं सगळ्यांनी चांगलं काम केल्याबद्दल. नंतर त्यांना काही चेक दिले, महिलांना बँक लिंकेजेस दिले, ग्रामसंघांचं स्वागत केलं. आणि आम्ही डीडीयू जीकेवाय मध्ये जी मुलं आहेत ज्यांनी स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग घेतलं आणि त्यांना परत नोकरी पण मिळाली, त्यांचंही सर्टिफिकेट दिलं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे शेतकरी झाला, ग्रामीण भागातील लोकांना छत डोक्यावर छत देणं, पाणी देणं, शौचालय देणं, योजना राबवणं हा एक भाग झाला. दुसरा महिलांना एकत्र आणणं, महिलांना समावेश करणं हा एक भाग झाला. आणि युवकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये समाविष्ट करणं हे महत्वाचं आहे, कारण या देशामध्ये युवकांची जी संख्या आहे ती जगामध्ये सगळ्यात जास्त युवक आपल्या देशामध्ये, आणि ही जशी ताकद आहे तसा हा सगळ्यात मोठा प्रश्न सुद्धा आहे की या युवकांच्या हाताला काय काम द्यायचं. आणि स्वावलंबन सगळ्यात आवडणार गांधीजींना, स्वतः सरकार चालवून स्वतःच सूत ते स्वतः काढत होते. हे कशासाठी करत होते की आपण नंतर फोटो लावा त्यांचा आणि सरकारचा, ह्याच्यासाठी नव्हते करत ते. काही संदेश द्यायचा आहे की स्वावलंबी पिढी बनवायची आपल्याला. मला तर कधी कधी आमच्या गव्हर्नमेंटच्या काही योजनांचा रागच येतो, आम्ही परावलंबी पिढी बनतो. तरी मला असं वाटतं की ज्या प्रिन्सिपल्सवर मला चालायचं तेव्हा लोक मत देणार नाही या भीतीपाई मला कधी कधी माझ्या प्रिन्सिपल्स अत्यंत मनावर दगड ठेवून बाजूला ठेवावं. मला हे आवडत की लोकांना परावलंबी बनवायचं. आणि आपण जी अर्थव्यवस्था निर्माण करतो त्याच्यामध्ये परावलंबी लोक जास्त निर्माण करायची शंका माझ्या मनामध्ये कधी येते. तर ह्या युवकांना परावलंबी नाही बनलं पाहिजे. प्रत्येकजण डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट होऊ शकत नाही. प्रत्येकाची बुद्धी जेवढी नसेल, परिस्थिती नसेल, मग या मुलांनी स्वतः कमवा आणि शिका हा सुद्धा एकेकांचा नारा होता. त्यामुळे आता या मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. याच्यासाठी स्किल त्यांच्यामध्ये काय असेल तर ते डेव्हलप करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिले आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःचं भविष्य करावे. हे फार सुंदर योजना आहे आणि त्यामुळे हे स्किल डेव्हलप करण्याची योजना ही मला वाटतं भविष्यामधल्या तरुणांना एका वेगळ्या दिशेकडे नेणार आहे. आणि म्हणून आम्ही राशन मोफत देऊ, आम्ही वीज मोफत देऊ, आम्ही जमीन देऊ, आम्ही घर देऊ, आम्ही शौचालय बांधून देऊ. आता सगळं करायचं म्हणजे पुन्हा ते शौचालय बांधल्यावर तुम्ही वापरलं पाहिजे, ते स्वच्छ ठेवलं पाहिजे, आरोग्य राहिलं पाहिजे, हे सगळं सरकारने घ्यायचं. सरकार पहिल्या आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा आपण त्यांच्या विरोधात लढत होतो, आपण आता कोणाच्या विरोधात लढतो, आपणच आहोत ते. सरकार म्हणजे आपणच आहोत. सरकार म्हणजे प्रशासन, शासन आणि जनता हे मिळून आहे. आणि त्यामुळे सगळ्यांनी दायित्व आपलं निभावलं तर हा देश सुजला सुफला म्हणजे अत्यंत चांगला देश आहे. आणि प्रत्येकाने ठरवलं की नाही हे माझं काम नाहीये, माझ्या घरात बाळ आलं की त्याच्या पाळण्याला सुद्धा सरकारने हलवायला यायला पाहिजे, तर ही चुकीची पद्धत आहे. ही चुकीची पद्धत आहे. मला कधी कधी खूप राग येतो की लोक म्हणतात बरं आमचे सार्वजनिक शौचालय घाण आहे, तर म्हटलं मग काय मी तिथे उभं राहून स्वच्छ करणार, तुमच्या गावाचं काम आहे. बरोबर आहे, असे गुप्तांनी सांगितलं की अंगणवाडी गळते हे घेण्यासाठी 10 वेळा मुंबईला येतात. आणि मी म्हटलं तुझ्या 10 वेळा मुंबईच्या तिकिटाचा जो खर्च आहे ना तो जरी लावला तर ते अंगणवाडीचं गळणं बरोबर काय हे गणू सरकारी प्रॉपर्टीचं घाण करण्यासाठी आहे, तिथं कोणी ओनरशिप नाही. हे मी सरकारमध्ये म्हणून नाही, सरकार बाहेर असतानाही असेच माझे विचार होते आणि असेच राहतील. पण प्रश्न असा आहे की तुमची अंगणवाडी गळतीये, ती अंगणवाडी गळतीये, शाळा खोल्या गळतात, लोकांनी मुलांच्या डोक्यावर छत पडेल, मग लोकसभा नावाची गोष्ट आहे, सरकारी योजना आहे, किती मोठं बजेट आहे, करोडो रुपयाचं बजेट जातं, मग का अंगणवाडी गळते, कारण निकृष्ट दर्जाचं काम होतं. मग हे कोण करतं? आज 14 वित्त आयोगाचा निधी पूर्ण ग्रामपंचायतला दिलाय, तरी ग्रामपंचायतीचे लोक आम्हाला म्हणतात की आमची अंगणवाडी गळते, आमची
शाळा खोली पडते, मग सर्व शिक्षा अभियान बंद का केलं? अरे वित्त आयोगाचा सगळा निधी जो सरपंचांना कधी लाख दोन लाख बघायला मिळत नव्हते, त्यांना आता 40 लाख 50 लाख 1-1 कोटी मिळतायत, त्याच्यामध्ये ते गाव चांगलं करणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य. तर त्याच्यामध्ये प्रायोरिटी ठरवली पाहिजे. चांगलं जीपीडीसी बनवले 2014 मध्ये, महिलांना विचारलंच नाही, महिला बालकांचा निधी बघितला नाही, त्यांना इन्क्लूड केला नाही. म्हणून मग प्रधानमंत्र्यांनी सबकी योजना सबका विकास ही योजना पंकजा मुंडेची नाही, ती योजना देवेंद्रजी फडणवीसांची नाही, असीम गुप्तांची नाही, आरंगलांची नाही, आणि योजना इथल्या सीओंची जिल्हा परिषदांची नाही. ही योजना लोकांची आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना सहभाग घेतला पाहिजे. महिला म्हणजे लोक नाही आहेत की काय? त्यांचा सहभाग नाही घेतला हे खूप अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून महिलांचं इन्क्लुजन त्याच्यामध्ये झालं पाहिजे. आणि या गोष्टी ग्रामपंचायतच्या हातीत असलेल्या आहेत, तुमच्या मालकीच्या आहेत. जसा त्याचा लाभ तुम्हाला आहे तसं त्याचं दायित्व सुद्धा तुमचं आहे, त्याची जबाबदारी तुमची. हे सुद्धा सबका साथ सबका विकास मध्ये आपण लोकांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे एक कुठेतरी एक स्वतःचं दायित्व निभावण्याची एक प्रवृत्ती आपण निर्माण केली पाहिजे. नाही तर आपल्याला खूप कठीण होईल तिथे समाज व्यवस्थेमध्ये अशा वावरणं जिथे परावलंबी लोकांची प्रणाली आपण तयार करण्याचा एक चुकीचा राजकारणातून किंवा आणखी कशातून प्रयत्न होत असेल तर ते थांबवलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं प्रधानमंत्र्यांनी खूप चांगल्या योजना आणल्या आहेत. त्याचा दुर्बल परिणाम आहे, त्याचा दुर्बल परिणाम हा आहे, घर होईल लोकांना राहायला, शिक्षण चांगलं होईल, बेटी बचाव बेटी पढाव. का हे सुचलं तरी कोणाला की मुलीचा जन्म दर नाकारणं किती भयंकर गोष्ट आहे. आपण पशुपेक्षाही वाईट आहे. पोटामध्ये मुलगी आहे म्हणून तिला मारणं, अशा प्रकारला रूढ करणं, या प्रथा रूढ करणं, मुलांचा टीआरपी वाढवणं की मुलगा बापरे वंशाचा दिवा, तो हुंडा आणेल, तो सून आणेल, तो परत वंशाचा दिवा देईल, आणि मग पंटी असेल तर आम्ही रिझवून टाकू डॉक्टरकडे जाऊन वगैरे, अशा लोकांच्या प्रवृत्तीवर कुठेतरी आता वचक आणण्याची आवश्यकता होती. आणि खरंच त्याचा परिणाम दिसतोय. मग अशी बीडची आकडेवारी सांगितली की माझ्या बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा 2009 मध्ये आमदार झाले तेव्हा इतका बीड जिल्हा बदनाम झाला, कारण बीड जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये 1000 मुलांच्या मागे 801 मुली होत्या. सगळ्यात कमी राज्यामधलं तिथे संख्या होती. आणि मग आम्ही एक वाचवा राष्ट्र वाचवा अभियान सुरू केलं. मग माझ्या एनजीओच्या माध्यमातून ते अभियान करताना मी माझी कन्या भाग्यश्री योजना माझ्या एनजीओच्या माध्यमातून राबवत होते. त्यामुळे ज्या दिवशी मी महिला बालकल्याणमंत्री झाले पहिली वर्णन मी केली माझी कन्या भाग्यश्री, कारण मला असं वाटलं की राज्याची झाली पाहिजे, कारण राज्यात लोकांचा जन्म हा नाकार झाला पाहिजे. आणि त्याचा परिणाम होतोय आता मुलीचा जन्म दर वाढलाय. 927 मुली आता आपल्या झाल्या, ज्या एकेकाळी 900 मला वाटतं 900 घरात होत्या, 801 तर बीडचं प्रमाण होतं. आणि ह्या योजना ह्या कायमस्वरूपी ह्या समाज मनावर परिणाम करतील. आणि पिढी जी घडेल, माझा समजा माझा मुलगा आहे, त्याला मुलगा मुलगी भेट असतो हेच माहित नाही, कारण त्या पिढीला त्याची सवय नाहीये, मागच्या पिढीला माहित नाही. तर ही पिढी घडवण्याचं काम हे फार महत्वाचं आहे. ही सगळ्यात मोठी कसरत ग्रामीण भागाला करावी लागणार आहे. मोबाईल आले, इंटरनेट आले, सगळं फ्री आहे, सॅवी नाही येत आपण वापरायला. आपल्याला फक्त कुठली वस्तू दिली, स्वातंत्र्य मिळालं तर त्याचा पहिले माणूस दुरुपयोग करतो. म्हणजे टीव्ही मिळाला तर आपण त्याच्यात जे नाही पाहायचं ते पाहायचा प्रयत्न, म्हणजे मुलांमध्ये उत्सुकता असते. इंटरनेट मिळालं त्याच्यामध्ये चुकीच्या माहिती मग जास्त त्यांचा जोर आहे. काय आता फॉरवर्ड करते सगळी तरुण पिढी, काही नाही, जोक्स फॉरवर्ड करते, व्हिडिओ फॉरवर्ड करते, काहीतरी गलिच्छ गोष्टी करते, ह्याला काही त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही आहे. त्यामुळे ही पिढी आताची आहे ती सांभाळणं सगळ्यात मोठं कठीण काम आहे. म्हणून स्किल इंडिया वगैरे या गोष्टींना महत्व आहे. आणि मला वाटतं एक चांगली पिढी घडवणं हे फार महत्वाचं आहे. हे आपण सगळ्यांचं काम आहे, कारण आपण इथेच राहणार आहे. त्याच्यामध्ये सगळेजण देश सोडून बोलून जाणार नाही. तर मग आपण ज्या अंगामध्ये राहतो त्या अंगण घाले करून आपण हाताला आजून बसणं किंवा तिथून सोडून जाणं हा पर्याय नाही. ते आपलं चांगलं नाही. तर आपण सगळ्यांनी आता जळून साफ करायला सुरुवात केली, थट्टा करतात लोक की धडू घेतात प्रधानमंत्री आता मध्ये स्वच्छता अभियान करतायत, ते काय त्यांचं काम आहे का? अरे मग कुणाचं काम आहे? मग का नाही स्वच्छता? कुणाचं तरी काम आहे ना ते. मग हातामध्ये झाडू घेतला ते प्रतीक आहे. मग सचिन तेंडुलकरने हातात झाडू घेतला, अमिताभ बच्चनने हातात झाडू घेतला, म्हणजे या सगळ्यांना वाटतं की हा देश चांगला व्हावा, हा देश स्वच्छ व्हावा, हा देश जगण्यासाठी चांगली जागा असावी. मग आपला अंगण आहे, आपला देश आहे, तो भान होत असेल तर तो स्वच्छ करणे सगळ्यांची जबाबदारी, मतदान देणाऱ्यांची आणि घेणाऱ्यांची. आणि जे मध्ये जे मतदान घेते नाही त्यांना वाटतं आम्ही एकदा आलो की आम्हाला कोणी हलवू नाही शकत, ते अधिकारी त्यांची सुद्धा जबाबदारीच आहे. आणि त्यामुळे आपल्याला इथेच राहायचंय, आपल्याला इथेच जगायचंय. तर लेट्स मेक दिस कंट्री बेस्ट प्लेस टू लिव्ह. आणि हाच संदेश कदाचित लालबहादूर शास्त्री आणि गांधीजींना द्यायचा होता,
आणि तो आपण समजला पाहिजे. नोटांवर गांधीजी छान दिसतात, फोटोवरही छान दिसतात, विचारांवरही छान दिसतात, संस्कारांवरही छान दिसतात. त्यामुळे ते आवश्यक आहे. त्यांचे विचार, लालबहादूर शास्त्रींचे विचार, जय जवान जय किसान काय नारा आहे, काय नारा आहे, त्याच्यामध्ये किती मोठं गांभीर्य आहे की जिथे कृषी उद्योग, जिथे शेतकरी सुखी आहे, जिथे तरुण सुखी आहे, तो देश हा सशक्त आहे. आणि म्हणून ह्या नाऱ्यांमध्ये फार गहन अर्थ लपलेले आहेत. तशी गहन पिढी आता राहिली नाही, दुर्दैवाने ती घडवून आपल्यासाठी मोठे दारिद्र्याची कसरत आहे. आपण सर्व म्हणून हे सगळं चांगलं काम करूया. आज गांधी जयंतीच्या निमित्ताने आपण हा संकल्प घेऊया की ग्रामीण भाग हा जगण्यासाठी चांगला भाग असला पाहिजे. लोकांचं शहराकडे मन वळायची गरज नाही पडली पाहिजे. आणि म्हणून चला खेड्याकडे, जय जवान जय किसान हे नारे जरी आपण सिरियसली घेतले तर आपण फार मोठी महासत्ता बनू शकतो. त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ही सबकी योजना, सबका विकास ही योजना आपण यशस्वी करा. आणि लवकरच आपण त्याचाही पारितोषिक वितरण सोहळा करायला पाहिजे, कारण त्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून जसं आपल्या पारितोषिक वितरण सोहळा सरकारमध्ये होतो आणि समाजामध्ये होतो, घरांमध्ये होत नाही. तर मला माझ्या नवऱ्याला जाऊन पारितोषिक द्यावं लागेल. आज त्यांचा वाढदिवस आहे. मी आपली सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.